English Unit 3.6 Zoom Zoom Zoom. Listen, repeat and sing. Zoom Zoom Zoom. ही कविता शिकण्याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी जे चित्र आहे त्याचं निरीक्षण करूया. काय दिसतंय आपल्याला या चित्रामध्ये? एक रॉकेट शिप इथे उभी आहे आणि अवकाशामध्ये एक रॉकेट शिप म्हणजेच अवकाशयान उभा आहे आणि त्याच्या शेजारी अवकाशयान यात्रेकरू म्हणजेच ॲस्ट्रॉनॉट उभा आहे. मग हा जो अवकाशयान यात्रेकरू जो आहे तो काय सांगतोय? तर तो त्याच्या आजूबाजूला असलेल्या मुलांना सांगतोय आहे की चला मी तुम्हाला आता अवकाशामध्ये सहलीला नेणार आहे. आणि मुलं पण खूप उत्सुक आहे अवकाशामध्ये सहलीला जाण्यासाठी. चला तर मग आपण बघूया झूम झूम ही कविता. झूम 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 वी आर गोइंग टू द मून. झूम 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 वी आर गोइंग टू द मून. झूम झूम असा आवाज करत आपण या अवकाशयानामध्ये बसून चंद्रावर आपल्याला सहलीला जायचं आहे. झूम 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 वी आर गोइंग व्हेरी सून. म्हणजेच काय? सून म्हणजे काय? तर लवकरच. आपण या अवकाशयानामध्ये बसून लवकरच चंद्राच्या सहलीला जाणार आहोत किंवा चंद्राच्या सफरीला जाणार आहोत. इफ यू वॉन्ट टू टेक अ ट्रिप क्लाइम्ब अबाउट माय रॉकेट शिप. इफ यू वॉन्ट टू टेक अ ट्रिप क्लाइम्ब अबाउट माय रॉकेट शिप. तुम्हाला जर या चंद्रावर सहलीला जायचं असेल किंवा अवकाशामध्ये सफरीला जायचं असेल तर तुम्हाला अगोदर रॉकेट शिप म्हणजेच अवकाशयानामध्ये बसावं लागेल, चढावं लागेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला त्या अवकाशयानामध्ये बसावंच लागणार आहे. मग याच्यासाठी आपल्याला सहलीला सफरीला जायचं आहे. झूम 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 वी आर गोइंग टू द मून. म्हणजेच आपण आता असा झूम झूम असा आवाज करत या रॉकेट शिपचा झूम झूम असा आवाज येऊन तो आपल्याला कुठे पोहोचवणार आहे? तर चंद्रावर आपल्याला तो पोहोचवणार आहे. काउंट डाऊन. आता काउंट डाऊन म्हणजे काय? तर काउंट डाऊन म्हणजे जे अंक असतात ते उलट क्रमाने म्हणायचे. उदाहरणार्थ 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. ब्लास्ट ऑफ. ब्लास्ट ऑफ म्हणजे काय? तर ब्लास्ट ऑफ झाल्यानंतर काय हे जे अवकाशयान जिथं असतं तिथून ते अवकाशामध्ये झेप घेत. अशा प्रकारे ही आपली झूम झूम ही कविता आपण आज अभ्यासली. कशी वाटली तुम्हाला? थँक्यू.